औरंगाबादच्या पारधी समाजाच्या मुलीला अखेर मिळाला न्याय। आरोपी मुलगा आणि वडील यांच्या विरोधात बलात्काराचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा झाला दाखल। हिंगोलीतल्या वसमत तालुक्यात जुनूनामधल्या पारधी समाजातल्या दोन अल्पवयीन मुलींचं गाव गुंडांकडून शारीरिक शोषण, मात्र पोलिसांनी मुलींविरोधातच दाखल केला गुन्हा। नंदुरबारमध्ये 81 विहिरी गायब करणारा कृषी अधिकारी सुरेश पाडवीला अटक। कागदोपत्री विहिरी दाखवून आदिवासींच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा मारला होता डल्ला। मान्सूनपूर्व पावसातच उस्मानाबादच्या परंडा तालुक्यातील नदी नाले तुडुंब, जलसंधारण आणि खोलीकरणाच्या कामामुळे बदललं चित्र। सोलापूरमधल्या बार्शी तालुक्यात जलयुक्त शिवाराच्या कामामुळे तावरवाडी इथला बंधारा ओसंडून वाहू लागला। पहिल्याच पावसात बंधारा भरल्यानं शेतकऱ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला। कर्ज पुनर्गठनासाठी शेतकऱ्यांचे बँक दरबारी हेलपाटे सुरूच। यंदा चांगल्या पावसाचा अंदाज असूनही बळीराजा निराशच। आणि चंद्रपुरातील सैनिक शाळेचा मार्ग अखेर मोकळा। संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये झाला सामंजस्य करार। नमस्कार, मी सुप्रिया, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला आपल्याकडे एक ताजी बातमी आली आहे, ती म्हणजे अखेर पारधी समाजाच्या मुलीला न्याय मिळालेला आहे। आरोपी मुलगा आणि वडील यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे। बलात्कारानंतर मुलगी गरोदर राहिलेली होती आणि या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला या गावातून हकलून देण्यात आलेलं होतं, तर पीडित मुलीला घरच्यांनीही गावाबाहेर हकलून दिलेलं होतं। पैठण तालुक्यातील जुने दादेगाव इथली ही घटना आहे, आपण पाहतोय। आयबीएन लोकमतनं ही बातमी लावून धरलेली होती आणि यानंतर अखेर या मुलीला न्याय मिळालेला आहे। तर जो मुलगा आहे आणि त्याचे त्या मुलाचा जो वडील आहे या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। पारधी समाजाच्या मुलीला न्याय मिळालेला आहे। आरोपी मुलगा आणि वडील याच्या विरोधामध्ये बलात्काराचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे। आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात। आता आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सिद्धार्थ गोदाम। सिद्धार्थ, काय सांगशील, सर्वात पहिले ही मुलगी आयबीएन लोकमतकडे आलेली होती, कारण पोलिसांनी हिची तक्रार घ्यायला नकार दिलेला होता आणि अखेर आता या मुलीला न्याय मिळतोय, कारण हा मुलगा आणि याचा जो वडील आहे त्याच्या विरोधामध्ये बलात्काराचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतोय, काय माहिती सांगशील? सुप्रिया, आपण परवा दिवशी बातमी केली होती आणि या बातमीची दखल घेऊन या ठिकाणचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी याच्यात दखल घेतली आणि आज शेवटी हा गुन्हा दाखल झालेला आहे। काल ही मुलगी आणि तिची आत्या आणि काही नातेवाईक गुन्हा दाखल करायला गेले होते, मात्र त्या जुने दादे गावातील पाखरे कुटुंब काही गुंडांना घेऊन त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांना काल तक्रार नोंदवता नाही आली आणि यांनी निर्लज्जपणे एक ऑफर ठेवली त्या मुलीसमोर की 20,000 रुपये घ्या आणि गपचूप बस, अशा पद्धतीचा त्यांनी दबाव आणायचा प्रयत्न केला। मात्र मुलीची आत्या आणि तिचे नातेवाईक ठाम राहिले आणि आज त्या मुलीच्या सांगण्यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे। ज्ञानेश्वर पाखरे आणि त्याचे वडील बाळू पाखरे जे आहेत यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे। हे दोघही आता पसार झालेले आहेत, फरार झालेले आहेत, मात्र या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने एक आयपीएस अधिकारी तपास या ठिकाणी करतोय। मुलगी आज औरंगाबाद येथील शासकीय दवाखान्यात आहे, तिच्यावर वेगवेगळ्या चाचण्या होणार आहेत आणि त्यानंतर ती मुलगी आपल्या घरी जाईल। एकंदरीतच हे प्रकरण आता पोलिसांनी अत्यंत सिरियसपणे घेतलेलं आहे, मात्र त्या मुलीच्या जीवितला धोका होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही, कारण तो मुलगा नुकताच नोकरीला लागलेला आहे, त्याची नोकरी जाण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीने त्याच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले त्या अॅट्रॉसिटीचाही गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे, त्यामुळे हे प्रकरण पोलीस आता गांभीर्याने घेतील हे कळते, मात्र आपणही या प्रकरणावर शेवटपर्यंत लक्ष ठेवणार आहोत। बरोबर सिद्धार्थ, धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीविषयी। आपण पाहतोय औरंगाबादची ही बातमी आहे, एका पारधी समाजाच्या मुलीला अखेर न्याय मिळालेला आहे आणि जो मुलगा आणि त्याचा जो वडील आहे हे दोघं जण फरार असले तरी देखील या दोघांवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। तर दुसरीकडे हिंगोलीतल्या वसमत तालुक्यात जुनुना इथल्या पारधी समाजातल्या दोन अल्पवयीन मुलींचं गाव गुंडांकडून शारीरिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे। घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं त्यांची आई रेल्वेमध्ये वस्तू विकून संसार चालवते, यामुळे घरची कामं या दोघी जणी करायच्या। पाणी भरायला जाताना गावगुंड या दोघींना सतत छेडायचे, तर 11 तारखेला पाणी भरण्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला।
आई बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत गावातील गुंड धम्मपाल उत्तम ढेमरे, उत्तम पुंजाजी ढेमरे, विशाल वसंत पाटील, बाबासाहेब वसंत पाटील यांनी घरात घुसून या दोन्ही बहिणींचे कपडे फाडले आणि त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप या पीडित मुलींनी केलेला आहे। 10वी आणि 11वीतल्या पीडित मुलींनी कुरुंदा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली, मात्र त्या गुंडांनीच मारहाण केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी या मुलींविरोधातच गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा या मुलींनी दिलाय। म्हणजे मम्मीला कोट कपडे फाडायची का दिली आणि इज्जत लुटण्यासाठी आलेच होते, मात्र माझे मामा आले तेवढ्यात त्याच्यामुळे वाचलो, नाही तर आम्ही गेलोच असतो, इज्जत लुटलीच असती, आम्ही मेलच असतो, इथं आलोच नसतो आम्ही। जगन पवार त्याच्यावर एकदम गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ते निलंबित करण्यात आलं पाहिजे सर, नाहीतर मी आत्मदह करत 18 तारखेला येईल त्या 18 तारखेला सर। आणि आता आपण वळूया जलयुक्त शिवाराच्या बातम्यांकडे। परंडा तालुक्यातल्या देवगावचं चित्र तर या जलसंधारण आणि नदी खोलीकरणाच्या कामामुळे पार पालटलंय। आधी या गावामध्ये पाणी पुरवठ्यावरून अक्षरशः भांडण व्हायची, मात्र आता ही गावं सुजलाम झालंय। आधी गावातल्या प्रत्येक घराला 10 घागरी पाणी पुरवठा व्हायचा आणि त्यातही एखाद्या घराला पाणी कमी मिळालं तर ग्रामपंचायत कर्मचारी भेदभाव करतायत असा आरोप व्हायचा। मात्र आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे गावाचं चित्रच पालटलंय असं इथले ग्रामपंचायत सदस्य सांगतायत। परंडा तालुक्यातल्या देवगाव मध्ये उभा आहे, तुम्ही बघता माझ्या बाजूला चांदणी आणि उल्फा अशा दोन्ही नद्यांचा संगम होऊन ही उल्फा नदी पुढे सीना कोळेगाव धरणाकडे जाते आणि याच आत्ता साठलेल्या इथे पाणी जे दिसतंय तुम्हाला, हे साधारणतः 5 ते 6 फूट खोल आहे आणि बहुतांश सगळी ही नदी सरळीकरण खोलीकरणाची सगळी जी कामं आहेत ही सगळी कामं गावातल्या पाणी पुरवठा योजना ज्या विहिरी आहेत सार्वजनिक विहिरी त्याच्या बाजूला अधिकाधिक झालेली दिसत आहेत आपल्याला, जेणेकरून या नदीमध्ये जर पाणी साठलं तर या नदीचा फायदा, साठलेल्या पाण्याचा फायदा अधिकाधिक पर्क्युलेशन होऊन यातलं पाणी बाजूलाच असलेल्या विहिरीमध्ये झिरपलं जावं आणि त्यातून या सगळ्या विहिरीला पाझर फुटावेत अशा प्रकारचं इथे मेहनत या सगळ्या लोकांनी केलेली दिसते। तुम्ही इथे बघू शकता विहिरीमध्ये छोटे छोटे झरे आहेत आणि ते छोटे छोटे झरे पुन्हा एकदा वाहताना आपल्याला दिसत आहेत। गावातले ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत, मला सांगा तुमचं नाव काय? गोकुळ खेलो वाघमोडे, ग्रामपंचायत कर्मचारी देवगाव खुर्द। बरं, पण आत्ता मला सांगा की हे पाणी पडलं, पाऊस पडलाय, किती दिवसापूर्वी आलाय पाऊस? पाऊस झालाय त्याला 8 दिवस झालं, 8 दिवसापासून असो। बरं, 8 दिवसापासून जे पाऊस पडला आता 6 दिवस झालं, कंप्लीट आमची वॉटर सप्लाय फुल चालू आहे। आता ही विहीर तुम्ही खणली सगळी, ही किती खोल आहे खाली? हे 70 फूट खोल आहे सर। आणि ह्याच्यात बोर बीर मारला होता का? आडवं बोर 400 फूट मारलेत। आणि बोर मारून झाल्यानंतर काय, बोरला आधी पाणी मारला होता का 400 फूट लावून? काय पाणी नव्हतं, अजिबात पाणी नाही, काही पण पाणी लागलं नाही। आणि एवढी कशी किमया झाली आता एवढं पाण्यात? हे सारे हे नदी खोलावली ह्याच्यामुळे हे आमच्या विहिरीला पाणी भरपूर आलं। 48,000 लिटर पाणी शिल्लक आहे हे सांगताना देखील तुम्ही खूप जोरात सांगता, म्हणजे पाणी इतकं साठलेलं दिसतंय। मला सांगा की याच्या आधी पाणी गावाला द्यायचं असलं तर मोटर तर चालायची नाही, चालू कसं द्यायचं पाणी? तुम्ही पाणी द्यायचं ती टँकर असेल तर टँकरनं द्यायचं, टँकर गावात पुरवायचा का टँकर ह्याच्यात ओतायचा? काय व्हायला लागलं, वादवाद व्हायला लागला, प्रत्येक एका घराला आम्ही 10 घागरी पाणी द्यायचो, मग ते 10 घागरी सुद्धा पुरत नव्हतं टँकरनं। मग आता हे पाऊस पडल्यापासून पाणी आल्यापासून आता आमचा सारा एकदम गावाचा सारा पाण्याही की टंचाईच मिटून गेली आमची। ओके, आता किती वेळ चालते मोटर? आमची मोटर आता चालवली तर 8 तास चालते आणि आता 2 तास नळाला पाणी आल्यावर लोक काय म्हणते तुम्हाला? बंद करा, लवकर बंद करा म्हणते, ते पाणी लय झाले, आमच्याकडे पाणी वाहायला लागले जास्त। ही परिस्थिती आहे की पूर्वी हे ग्रामपंचायतला कर्मचारी आहेत पाणी पुरवठा करणारे, गावात जर पाणी यांनी दिलं नाही वेळेत 10 घागरी प्रत्येकाला किंवा एखादी घागर दुसऱ्याच्या घरी दिली तर यांना भांडणं सहन करायला लागायची आणि आता लोक यांच्या पुढे हात जोडतायत की बस करा, घरातलं पाणी वाया चाललंय, म्हणजे जर उत्तम जलसंधारणाची कामं झाली तर त्याचे काय परिणाम दिसू शकतात हे त्याचं ताजं उदाहरण आहे। हा परंडा पॅटर्न यापुढे महाराष्ट्राला निश्चितपणे ओळखीचा होईल। गणेश काळेसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, देवगाव, उस्मानाबाद।
सोलापूर मधल्या बार्शी मध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा उपयोग पहिल्याच पावसात दिसून येतोय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात जलयुक्त शिवाराच्या कामामुळे तावरवाडी इथला बंधारा ओसंडून वाहू लागलाय. परा ग्रुपच्या वतीनं हे गाव दत्तक घेण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे या बंधाऱ्यामध्ये निघालेला गाळ या ग्रुपच्या वतीनं शेतकऱ्यांना मोफत वाटण्यात आला. या बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचा फायदा आजूबाजूच्या 200 ते 300 एकरमधील विहिरींनाही होणार आहे. पहिल्याच पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यानं शेतकऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. बातमी आहे नंदुरबारची. नंदुरबार जिल्ह्यातल्या तब्बल 81 विहिरी गायब झाल्यात ही बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली होती. याचीच दखल आता घेण्यात आलेली आहे. विहिरी गायब प्रकरणी कृषी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. विहिरींच्या अपहाराचा ठपका ठेवत सुरेश पाडवी याला अटक झालेली आहे. 1,85,00,000 रुपयांचा अपहार करण्यात आलाय. यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त आयबीएन लोकमत. राज्यामध्ये साताऱ्यानंतर आता दुसरी सैनिक शाळा चंद्रपुरात सुरू होणार आहे. संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये या संदर्भात सामंजस्य करारही झालाय. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारानंतर आता शाळेच्या बांधकामाचाही मार्ग मोकळा झालाय. सातारा इथं 1961 पहिली सैनिक शाळेची स्थापना झाली होती. या करारानंतर आता चंद्रपुरात शाळा सुरू होणार आहे तर देशातील ही 26वी सैनिक शाळा असेल. साताऱ्यामध्ये साताऱ्यानंतर आता दुसरी सैनिक शाळा चंद्रपुरामध्ये सुरू होणार आहे आणि याबद्दलच्या स्वाक्षऱ्या संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करारही झालेला आहे. त्या संदर्भातल्या स्वाक्षऱ्याही आज करण्यात आलेल्या आहेत आणि ही घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे. 1961 पहिली सैनिक शाळा स्थापन झालेली होती आणि यानंतर आता ही 26वी सैनिक शाळा चंद्रपुरामध्ये सुरू होणार आहे. माननीय मनोहर पर्रिकर जी जे डिफेन्स मिनिस्टर आहे त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये दुसरी सैनिक शाळेच्या संदर्भात एमओयू केला आणि इको बटालियन विशेष करून मराठवाडा क्षेत्रामध्ये देण्याचं कबूल केलं. बातमी आहे कोल्हापूरची. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांना चक्क खेचून शाळेत आणण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. आज शाळेचा पहिला दिवस होता तर विद्यार्थ्यांना त्यासाठी रथ आणि बैलगाडीतून शाळेत नेण्यात आलंय. सगळ्याच ठिकाणच्या पालकांना आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालण्याची चढाओढ लागली आहे. या कारणामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांची पटसंख्या ही खालावत चालली आहे आणि त्यासाठीच अधिकाधिक मुलं मराठी शाळांकडे आकर्षित व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आलाय. आता एक महत्वाची बातमी. शिर्डीमध्ये मुलगाच हवा असेल तर काय करायचं या संदर्भात आपल्या आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकामध्ये आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या बालाजी तांबे यांच्यावर संगमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर प्रकाशक अभिजित पवार यांच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. संगमनेर इथल्या बेटी बचाओ अभियानांतर्गत कार्यकर्ते गणेश बोरहाडे यांनी या लिखाणावर आक्षेप घेतला होता. 8 महिन्यांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रारही दाखल करण्यात आलेली होती तर काहीच कारवाई होत नसल्यामुळे गेल्या महिन्यामध्ये बोरहाडे यांनी संगमनेर कोर्टामध्ये स्वतःहून बालाजी तांबे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर कोर्टानं आदेश देत यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिलाय. नंतर 13 जूनला संगमनेर न्यायालयामध्ये गुन्हा दाखल झालाय. संतची प्राप्ती सारी पुसवणी विधी ह्या नावाच्या लिखाणासंदर्भात संगमनेरच्याच त्याच कोर्टामध्ये 3 महिन्याची शिक्षा एका प्रकारामध्ये दिलेली आहे. असं असताना फक्त बालाजी तांबे किंवा संबंधित प्रकाशक हे मोठे आहेत असं असल्यामुळे कदाचित प्रशासनाने त्याच्या दिरंगाई केली आणि काही कारण नसताना ओपिनियन घ्यायची कायद्यात तरतूद नसताना त्यांच्याकडे विधी सल्लागार एक व्यक्ती असतानाही त्यांनी एमयूचीएस आणि एमसीआयएमची ओपिनियन मागून घेतलं आणि पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याचे सामाजिक प्राधिकारी आहेत त्यांनी मला आदेश दिले की अशा अशा संदर्भात गुन्हा दाखल करावा म्हणून तर अशा संदर्भातला गुन्हा आम्ही काल दिनांक 13 रोजी दाखल केलेला आहे माननीय संगमनेर यांच्या कोर्टामध्ये.
आता बातमी आहे भंडाऱ्याची. भंडारा जिल्ह्यातील लोहारा ग्रामपंचायतीनं गावातील 5 शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन हे कापून टाकलंय. यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कारण विजेअभावी पिकं करपू लागली आहेत. तुमसर तालुक्यातील लोहारा गावातील 22 शेतकऱ्यांनी धान उत्पादन शेतीला पूरक धंदा म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन बोरवेल खोदून भाजीपाला पिकाची लागवड केली. मात्र लोहारा ग्रामपंचायतीनं गावात पाणी टंचाईचं कारण दाखवत ग्रामपंचायतीमध्ये ठराव पास करत भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन कापण्याकरिता तुमसर पंचायत समितीला ठराव दिला आणि वीज कनेक्शन कापून टाकलंय. यामुळे लोहारा गावातील 5 शेतकऱ्यांनी लावलेली वांगी, भेंडी, कोहळा, मिरची, गवार असे विविध उन्हाळी पिकं आता पाण्याअभावी करपायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त आयबीएन. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे सोलापूरची. सोलापूरमधल्या कर्णबधीर असलेल्या विद्यार्थिनीनं इंजिनिअरिंगला 70% गुण मिळवून सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. मानसी अगरकर असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. मानसी ही जन्मजातच 105% प्रमाणात कर्णबधीर होती. कालांतरानं स्वतःला सावरत तिला स्वयंपूर्ण बनवण्याचं ठरवलं. मानसीकडे कोणतीही सहानुभूतीने न पाहता अभिमानानं पाहावं असा तिच्या आईचा मानस होता. आणि मानसीनं स्वतःही हे यश मिळवण्यासाठी लहानपणापासूनच कष्ट घेतलेत. तिच्या या यशाचं आता सगळीकडेच कौतुक होत आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त आयबीएन.